Action. आहे ला त्या बायकोला तर काय आखलीचं भागच नाही बाबा. गावात झाले रानात ते हे करून घुरपून काढायचं गावात सगळं काम मलाच करायचं एकट्याला. येते का नाही येते म्हणले होते. आता काय तिचे आई का कोण आले का घरी बसले असं गप्पा मारीत माहिती की म्हणल्यावर काही विषय का. आणि आम्ही बसलो म्हणजे आमच्या बरं बोट मोडी देत येते बो ही लवकर ये म्हणलं तर तिला आले काम पडले काय खरं नाही आजकालच्या पोरींचं. काय आणले काय आणलंय मिस्त्री आणले काय अहो आई आणती घरी मग आई नी काय काय हे महावादीला काय नी अहो अंगार आहे देवाचा अंगार हा कोणत्या देवाचा ती तिकडे गेलती देवाला आता हा मग ती माझ्यासाठीच गेलती ती वारी करा आपल्या लेकरा बाळासाठी म्हणजे आपल्या लेकरा बाळासाठी तुझ्या आईने वारा केल्या वय मग कोण करतय तुमच्या आईला तर नाही बसल्या जागा उठवत माझी आई करते ती पण नाही तुम्हाला पटत. आता हे अंगाऱ्याने पोर होणार आहे आपल्याला मग देवाचा गुण तुम्हाला काय माहिती कोणत्या देवाचा अंगात येतो बाई तिने सांगितलं हे अंगारा रोज ग्लासात खोलून प्यायचंय पाण्यात अंगारा खोलून प्यायचंय आणि मग पोर होत्यात हा म्हणजे फरक पडन म्हणली होईन 5-6 महिन्यात राहीन असं. आर शिकली तेवढी का हुकलीस का तू एका अंगाऱ्याने पोर होत्यात का हुकली का म्हणजे हा एवढे दिवस 5 वर्ष झाले ह्या देवाचा बागा त्या देवाचा बागा बघतात का हा त्या बामणाने गोंधळ घालायला सांगितलं ते सुद्धा घालीनात माझी आई करती धडपडा ते ती सुद्धा पटत नाही तुम्हाला. देवाकडे बघितल्या देवाकडे बघून पोर होते मी पहिल्यांदाच ऐकतोय भाऊ देवाकडे बघून नाही आता नीट नाटक काय असत ना अडचणी आता आपलं जागरण गोंधळ नाही झालं मग असं काय अडचण मग सांगितलं असं त्या बायानी त्या देवरसनी त्याचा ह्याचा का पोराचा काय संबंध आहे भाऊ तुम्हाला कळत कसं नाही व अक्कल आहे का नाही. बरं आता जाऊ ऐक तुला अंगारा दिलाय ना हा बर बघू आपण काय करायचं. बरं ऐक ना खरं म्हणते ना हे अंगाऱ्यान पोर होते खरंच होते आता मला काय माहिती मी काय आधी अंगारा पेले काय आधी झालेत मला तुझ्या आईचा अनुभव असेल ना काही माझ्या आईचं काय आता आपल्याला अडचणीत म्हणून ती बघती देवांकडे दिलंय आणून तर आपल्याला नको का ट्राय करा एकदा. बर दिलाय ना आपण काय करू बघू करून पिऊन बघू. तुझ्या आई अजून काय म्हणली कसं कसं काय करायचं काय नाही म्हणली ही देवाऱ्यावर ठेवायचं म्हणली नाही का हा म्हणजे असं अडचणी फिडचणी असं त्यापासून लांब ठेवायचं पूजा करायची रोज संध्याकाळी ग्लासात प्यायचं दोघांनी पण म्हणजे पाण्यात प्यायचं ग्लासात टाक दोघांनी कमून पोर कुणाला आपल्या दोघाला होणार आहेत ना दोघाला पण अहो बाया ती जी होईन ती आपल्या दोघाचं असेल ना असं म्हण की दोघा गायबन येतो तुम्ही पण म्हणजे लाका काय लागा गायबन मी मग म्हणून मला बी व्हायचे का होते ना का तुम्हाला अजून काय म्हणली माहिती का ती म्हणली बाबा फिरीला बी फिरीला येईन आणि त्या बाबाचं असंय घरी कोण नसले ना फक्त ती बाईच पाहिजे एकटीच तरच ते फिरी घेतो बाई पाहिजे एकटीच बाई पाहिजे मग तो फरक पडला का नाही बघतो ना. अरे असला असला बाबा बाई एकटीच पाहिजे फिरले काळ्या कागदावर दिसतोय बाबा काळा भाऊ अहो तिने आणली होती तसली कागदाची पुढी पेपरची पण म्हणलो घामाने त्याने वाला होईल म्हणून मी ह्या प्लॅस्टिकच्या ह्यात बांधला आणि कधी येईन म्हणला बाबा ते येतो जाऊन उन्हाच्या कारात उन्हाच्या कारात आणि एकटीच बाई हा तर त्याशिवाय ती कळतच नाही जणू अयो अरे तू का बाबा आहे का भिवा आहे कोण आहे आपल्याला काय माहिती आपण बघितलाय का तो हा आपल्याला लिकरू तर इशय संपला मी पहिल्यांदाच ऐकतोय बा असा बाबा येतो फिरीला आणि उन्हाच्या कारात पोरं होते तन आपल्याला काय करायचंय पण उन्हाच्या कारात येऊ ना निमेराजचा येऊ कसं काय येईना तेव्हा उन्हाच्या कारात आलं तर जीव मागन ती मी त्याला देईन आणि मग मी काय घरी थांबायचं का रानात जायचं नाही तुम्ही पण घरी नाही जमणार अजिबात घरी नाही जमणार तर कुणाची सावली नाही पडून फक्त ती बया लागती एकटी तरच फरक पडतोय. अरे असला असला बाबा आहे तू बघितलाय का नाही मी नाही बघितला तुझ्या आईने बघितला असं ती पण आई पण आणणार सोडणार आपल्या घरी तिची ती तिच्या घरी जाणार आईला खरंच विचित्र बाबा दिसतोय मला तुला डेंजर दिसतोय अहो मला वाटतंय फरकच पडत म्हणजे डायरेक्ट पोरं होते म्हणजे असं
नवजी नवरा घरी ठेवायचंच नाही, एकटीच बाई फक्त अंगारा आणि फक्त अंगारा मुलांच्या खारात. हा डेंजरस बाबायला का नवरा घरी ते फक्त त्या टायमाला नाही नवरा कुणीच नाही पाहिजे त्या टायमाला फक्त फक्त येते बाई आणि तेच बाबा. बाबा म्हणजे महाराज महाराज तोंड थांबून महाराज आहे चुकीच. आणि ऐक ना ते जर आपल्याला जर खरंच पोरं झाले ना मी त्या बाबाच्या पाय धुवूनच पिईन बो खरं असला म्हणजे डेंजर बाबा म्हणून डायरेक्ट उन्हाच्या खारात येतो म्हणजे काय तू आत्मरेमी बाबा देवच आहे ना देवत म्हणून. आणि आपल्याला जर पोरग झालं ना तुझ्या आईला तर फुल उभा पोशाक तुझ्या आईला तुझ्या बापाला आणि त्या बाबाला तर अच्छा तसला एवढा डेंजर बाबा आहे ना मी त्याचे तसले कपडे घालून फिरून बा महिनाभर ढंगळांग मातळांग म्हणजे एवढं म्हणजे पोरग होते म्हणजे आपल्याला एवढ्या दिवसांनी पोरग होईन का पोरगी ती नाही सांगता येणार अरे जे होईन ते पादरात पाडून घेऊ. मग एक काम करू ना मी काय करतो महिनाभर मग घरी राहतोच नाही राहण्यात काय करतो आपली ती बाज आहे ना फाटले तुटलेले बाज राहण्यात आणून टाकतो महिनाभर राहण्यातच झोपतो आणि तू घरी थांब महिनाभर राहण्यात हा म्हणजे आता आपल्याला पोरग होणार आहे म्हणलं अहो येडे आहेत काय तुम्ही काय आता काय राहण्यात झोपल्या पोर कशी होते हा तो बाबा देणार आहे की जाऊन पोर काढून भया अहो तो आपल्या माग काय साडेसाती आहे ती घालिवणार आहे. अरे तूच म्हणली की आता बोलतात तुम्ही निर्लज्जवणी निर्लज्जवणी काय आता तूच म्हणते तो बाबा काय बने बाया जाऊ द्या तुम्हाला सांगून घरी गेल्या समजून उगा कुणी ऐक. अरे मग डोक्यात जर अक्कल पाहिजे जर बाबा बायानी जर पोर होत असते तर लग्न करून लोकांनी दवाखान्याचं कशाला फेऱ्या मारल्या असत्या. हा ना असं तर लोकांनी बी कोटी कोटी रुपये मंदिराला नसते खर्च केले. अरे काय खरंय तो कोटी कोटी खर्च करून देवा अरे दवाखान्याचा इलाज केला तरच फरक पडत असतो. मला एवढं कळत नाही तुम्हाला माझ्या बाबतीत म्हणलं की देवा विश्वास नाही पटत स्वतःच्या बहीण आली तिथं डिलेव्हरीला डिलेव्हरी झाली की कुठं नदीला नेतो पाया तुला पटलं पाहिजे तो बाबा जो उन्हाच्या खारात येतो एकटीच बाई लागते त्याला आणि तो बाबा किती हे असन चला का असं चालू असन ते बाबा तुमच्या मनात असलं डुकराच्या मनात गटार सारखी अरे देवा बाबतीत असले घाण विचार करतात शी आणि मला नाही वाटत ह्याच्या मात्र आपल्याला लेकर होते म्हणून फरक पडा ना दवाखान्यात न्या म्हणलं कुठं चेकिंगला तिथं न्यायनात हे सगळं तुझ्या आईचा दोष आहे आईने तुला बाहेरून आणलं तिने आम्हाला ना तुझ्या आईवरच डाऊट वाटतोय काय ते जे तुझ्या आई बाबा बाबा करते ना होय तुझ्या टायमाला काय बाबा आलता काय घरी नीट बोला जरा काय बोलतात लाच गेले म्हणी नाही मग मला तसंच वाटते तू बाबाच्या अंगाराने जलमले वाटते तू माझ्या आईन असला येडा कुणाचा देव दिखाचा तुम्ही साडेसाती लावून ठेवली ना माझ्या माग भुंगा तुमच्या आईनी पाप केलेले मला आले फेडायचे ते तसंच असतं एखादी पाप केले ना त्या पिढीला फेडावं लागतं ते तसं झालं. आम्ही पाप केलेत का प्लीज तुमच्या आई बापाने पाप केलेत ते मला फेडायचे आणि तुम्ही पापच केले नाही तुम्ही पाप केले म्हणजे पापी जलमला तुम्ही तुम्हाला ते सगळं देवाधर्माच कसं येडाय आणि तुम्हाला काय असं येडाय दवाखान्यात न्या म्हणत दवाखान्यात न्यायला पैसा नाही तुमच्या भिकार तंबुरे कुठले. अरे पण आपल्या आपल्या लग्नाला किती दिवस झालेत किती दिवस झाले का किती वर्ष झालेत पायजाम्यावर. अरे होईन की मग काय आपण वाटव केलं दोतराव आल्या होईन का काय दोतराव आल्या पण काय माझ्या स्वप्न होते माझ्या नवऱ्याने माझ्या लेकरांना खांद्यावर घेऊन नाचावा मग काय लंगुटीत घेऊन नाचतान का बर होतोय मनाने आणि ये बोलवत्या बाबाला बोलवणारच आहे उद्या उद्या मग उद्या बोलव ना का बोलव तापमान जास्त सांगितलंय तापमान जास्त सांगितले आता तापशील ना तू आणि काय म्हणत महिनाभर मी राहणार झोपन तुमच्या भोपाल असे जळते का लेकर हो महिनाभर मी राहणार झोपण म्हणून बाबाच्या अंगाऱ्यानी बाबाच्या अंगाऱ्यानी मग होते ना पण त्यांनी साडेसाती मागची ती दूर होईन लेकर होते ना माझ्या माग नाही काढीस काय साडेसाती तूच साडेसाती माझ्या माग तुझ्यात काय तर तेच ना मी गेल्या तर खातान भिकच मागून खातान तुकडं गावात आयला तर होय ना काय पडित आतापर्यंत भिकच मागून खाल्ले का होते नीट नाटक ठणठणीत मी आले की काय म्हणतात ना मैदान बघून घोडं लंगडवतं तसं झालंय आता बोलती आता काय त्या अंगारात खायचा घेतो दोघांनी अंगारा इथे काम बिम कोण करणार आता त्या अंगारात बघू ना घरी गेलो काम करायला सांगितलं मला 2 महिने म्हणजे बाबा हे पण सांगितलं का 2 महिने काम नाही बाबा नाही सांगितलं माझ्या आईने सांगितलंय तुझ्या आईने सांगितलं म्हणजे जास्त तकतक नको करू तुझ्या आईला तेच पाहिजे काय तेच पाहिजे काय पाहिजे माझ्या आईला माझ्या आईचा वंश वाढायचा आहे काय म्हणतो माझ्या आई झट किती देवाला ती करती ती करती आपल्यासाठी एवढं तिलाच बोलतून बोलतात तसलं खडूजार बर जाऊ दे मरू दे काय बांधण्यात माझ्या नाही
तीस ना महिन्यात मजा नाही आता कशी गार पडली एक काम करू तो तुझा तो बाबा ना कवा येईन माझा नाही माझा आर मध्ये तो मा काय कोण हाय तो बोंधु बाबा तू कवा येईन उन्हाच्या काळात मी काय करतो हाय ती फाटके की बाजे ना येईन तू आज आज तयारीला लागतो आणि मी माझा तिकडे दफनतो उसाच्या कडीला मी येतच नाही माहिना बा आणि जेव्हा तुला पोरगा होईन का तेव्हा मला एखादा मिस कॉल मार मी लगेच बाबा तू का भांडा नका काय अम्मा मी असं कधीला महिनाभर मला त्याची परीक्षाच बघायची नेमकं पोर होतेच कसे हा तुला तर आखलीचा भागच नाही तू अशीच बस त्या बाबाच्या नादी लाग नाही तर कोणाच्या नादी लाग तू माझा माणूस आहे बाय होता ह्यो महिनाभर तिकडे झोपले अंगारा पिऊन लेकर होते का बाया 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 ह्या मी हिंदूच नाही डोक्यात नाही तरी जा झालाय अंगाऱ्याचा हो नाही झालं होतं काही खरं नाही मग